आम्ही या कायद्याचं पालन करून ज्या आज जे मोर्चा निघाला त्या मोर्चाचं कारण या लोकांचे सगळे डोके सुरक्षितेचं काम केलं सगळ्या लोकांनी आणि म्हणून ही आजची घटना घडली आहे. आम्ही जरी चार जण सोबत आलेलो असलो हे सगळं समाज आता आम्ही शांत बसणार नाही जोपर्यंत आरोपी आणि आरोपीच्या मागचे डोकं तरी सुद्धा काढत नाही तोपर्यंत परवानगी दिल्यात नाही एकही मंत्री शांत बसणार नाही. घटना घडली याच्यासाठी एकच मी विनंती करतो SP साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला की ह्या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे हे 8 दिवसाच्या आत त्यांना आम्हाला दमसून द्यावा निकाल लावत नाहीतर 8 दिवसाच्या नंतर परभणी 8 दिवस बंद करण्यात येईल. हे आंबेडकर जनतेचं आजच तुम्हाला आव्हान देत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर जे संविधान आहे ते संविधान एका द्रेषद्रोही माणसाने ते संविधान फाडून फेकण्याचं काम केलेलं आहे. हे एकट्याचं काम आहे की यामागे खूप मोठं षडयंत्र आहे कारण आजच एक हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला. भारतामध्ये जर असे मोर्चे निघत असतील तर जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम प्रशासन करत आहे आणि जो कोणी देशद्रोही ज्याने संविधानाला हात लावण्याची ताकद केलेली आहे फाडून फेकण्याचं काम केलेलं आहे अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदून त्याला फाशीची शिक्षा देऊन त्या भारताला दाखवून दिलं पाहिजे की संविधान हात लावणाऱ्या माणसाचं काय होतं. शांत बसणार नाही.
एक साइड जाऊ दे काढून घे
बंदला सुरुवात झाली असून नाही बंद आहे त्यांची भीती त्यामुळे जीवाच चालले रे तिला जाऊ द्या आदित्य बघते ते आदित्य बघते आदित्य दगड घेऊन थांबले नाही काय बरोबर ओके 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 उतरल्या फरा फिरत